श्री गुरु चरित्र अध्याय 5 श्रीपाद शुवल्लभांची जन्म कथा। या अध्यायाच्या पठणाने घरी आलेले अतिथी संतुष्ट होतील व संतती पराक्रमी होतील। अध्यायाला सुरुवात होत आहे। श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणाले, नामधारका, कलियुगामध्ये लोक धर्मभ्रष्ट झाले, कर्मभ्रष्ट झाले, तेव्हा श्री गुरु दत्तात्रेयांनीही लोककल्याणार्थ अवतार घेतले। पिठापूर येथे अपलराज नावाचा आपस्तंभ शाखेचा एक ब्राह्मण राहत असे। त्याची पत्नी सुमती धर्मशील व पतिव्रता होती। ती विष्णू दत्तांची भावभक्तीने आराधना करायची। एकदा अमावस्येस अपलराजाच्या घरी पितृश्राद्ध होते। श्राद्धासाठी आमंत्रित ब्राह्मणांचे भोजन व्हायचे होते, तेव्हा दत्तात्रेय महाप्रभू अतिथी रूपाने त्यांच्या द्वारी आले। सुमतीने ब्राह्मण भोजनापूर्वीच भिक्षा घातली। ही तिची सेवा तत्परता पाहून दत्तात्रेयांनी तिला 3 मुखे व 6 हात या मूळ दत्त स्वरूपात दर्शन दिले आणि इच्छित वर मागण्यास सांगितले। सुमतीने श्री गुरूंची स्तुती केली व म्हणाली, गुरुदेव, आपण मला अतिथी रूपात माते अशी हाक मारली, हे वचन खरे हो, मला अनेक अपत्य झाली, ती जन्मतास मेली, जे 2 पुत्र जगले त्यात एक आंधळा आहे तर एक पांघळा आहे, असे पुत्र असून नसल्यासारखेच आहे। माझा पुत्र तुमच्यासारखा महाज्ञानी जगद्वंदे देवांसारखा आणि परम पुरुषार्थी असावा ही माझी इच्छा आहे, ती तुम्ही पूर्ण करा। दत्तात्रेय म्हणाले, माते, तुला अपेक्षित असाच पुत्र होईल, तो महातपस्वी असेल, तो तुझ्या कुळाचा उद्धार करेल, त्याची मोठी कीर्ती होईल, मात्र तुम्हाला त्याच्या कला निघावे लागेल, त्याचा शब्द मोडलात तर तो तुमच्या बरोबर राहणार नाही। सुमतीला वरदान देऊन दत्तात्रेय अदृश्य झाले। हे व्रत तिने पतीला सांगितले तेव्हा त्यालाही खूप आश्चर्य वाटले। तो सुमतीला म्हणाला, दत्तात्रेयाने तुला माती अशी हाक मारली, त्यार्थी तेच पुत्ररूपाने तुझ्या पोटी जन्म घेतील, आपले भाग्य आज फळास आले, त्यावेळी दोघांचाही आनंद गगनात मावत नव्हता। सुमतीच्या मनामध्ये थोडी रुखरुख होती। ती पतीला म्हणाली, नाथ, आज मी श्राद्धाचे ब्राह्मण जेवण्यापूर्वीच भिक्षा घातली, यात माझे काही चुकले का? अपलराज म्हणाला, अगं, तू योग्य तेच केलेस, साक्षात दत्तप्रभूंनी आज आपल्या घरी भिक्षा मागितली, त्यांनी तुला दर्शन दिले, वरदान दिले, आज आपले सर्व पितृगण कृतार्थ झाले, आता ते स्वर्गलोकी जातील। त्यानंतर काही काळाने सुमती गर्भवती झाली। तिने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला। ब्राह्मणाने त्याचे जातक वर्तविले, हा पुत्र तपस्वी होईल, विश्वाला मार्गदर्शन करील, त्याची जगद्गुरु म्हणून कीर्ती होईल। देवगुण अपराज व सुमतीला धन्य वाटले। त्यांनी पुत्राचे श्रीपाद असे नाव ठेवले। श्रीपाद 7 वर्षाचा झाल्यावर पित्याने त्याची मुंज केली। मौजबंधन होताच तो 4ही वेद खडाखडा म्हणू लागला। त्याने मीमांसा, न्याय, तर्क आदी दर्शनशास्त्रही तत्काळ प्रकट केली। लोकांसाठी त्याला अवतारी महात्मा म्हणू लागले। त्याने आचार विचार, कर्म, प्रायचित्ते, वेदांचा अर्थ, वेदांताचे रहस्य अशा अनेक विषयांचे ज्ञान लोकांसाठी प्रगट केले। श्रीपाद 16 वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या माता पित्यांनी त्याला विवाहाबद्दल विचारले। तो म्हणाला, मी तपस्वी ब्रह्मचारी आहे, योगरूपी श्री हीच माझी पत्नी, म्हणून मी श्रीपाद शिवल्लभ आहे, लवकरच मी उत्तरेकडे जाणार आहे। तेकून अपराज व सुमतीला वाईट वाटले। दत्तात्रेयांचे वचन आठवून त्यांनी त्याला विरोध केला नाही। ते दोघे म्हणाले, बाळा, तू आमची म्हातारपणाची काठी आहेस, तूच निघून गेलास तर आम्ही कोणाकडं आशेने बघायचे, तू आमचे दैन्य दूर करशील अशी आमची खूप अपेक्षा होती रे, आता आम्ही काय करायचे? श्रीपादाने ते दोघांचे सांत्वन केले। ती म्हणाले, आई, बाबा, एवढेच ना, मी आत्ताच तुमचे दुःख घालवितो। मग त्यांनी आपल्या दोन्ही भावांवर अमृतमय कृपादृष्टी टाकली। तर काय आश्चर्य, ते दोघेही अव्यंग, सुंदर व सदृढ झाले।
त्यांनी श्रीपादाची कृतज्ञतेने पाय धरले. श्रीपाद म्हणाले, तुम्ही माता पित्यांची सेवा कराल तर इहलोके पुत्र पौत्रांदिकांचे सौख्य भोगून शेवटी मुक्त व्हाल. ते सर्व पाहून अप्पळराज व सुमतीला आनंदाश्रू आवरत नव्हते. श्रीपादाने त्यांनाही आश्वासन दिले, हे तुमचे दोन्ही पुत्र शतायुषी होतील, त्यांच्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल, त्यांची मोठी कीर्ती होईल, त्यांचे वंशज वेदशास्त्र संपन्न सदाचारी व प्रतिष्ठा प्राप्त होतील. मला साधूजनांना दीक्षा देण्यासाठी उत्तरेकडे जायचे आहे, अनुज्ञा असावी. माता पित्याच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. त्यांना वंदन करून श्रीपाद क्षणार्धात अदृश्य झाले. ते गुप्त रूपाने काशीस आले. तेथून बद्रिकाश्रमास गेले. तेथे नारायणाची भेट घेतली. त्याला मी कार्यासाठी मनुष्य रूपाने अवतार घेतला आहे असे सांगितले. मग ते तीर्थयात्रा करीत गोकर्ण क्षेत्री आले. आजच्या या गोड कथाप्रसंगासोबत अध्याय 5 या ठिकाणी समाप्त होत आहे. पुढील अध्यायामध्ये आपण गोकर्ण महाबळेश्वराची कथा पाहणार आहोत. तेव्हा पुढील गोड कथाप्रसंगानं भरलेला अध्याय पाहायला नक्की विसरू नका. आपल्या मीड फॉर मराठीवर श्री गुरुदेव बदत.